परभणीला मठ आहे आणि तिथे दर गुरुवारी भजनाला आम्ही जायचो तर त्याच्यामुळे ती भजनं माहिती झाली त्याच्यानंतर लहानपणी दर रविवारी सकाळी आठ वाजता कलावती आईच्या देवीच्या मंदिरात आमचे आईबाबा आम्हाला पाठवाय मला ना तुला खरं सांगतो मला कुठलंही स्तोत्र त्याच्यातल्या काव्यामुळे आवडतं नंतर काही कलावती देवीचं मी फार फॉलो नाही केलं त्यांना फॉलो करणारी अनेक माणसं आहेत पण त्याचं जे स्तोत्र होत बालो 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 हो। ना बालोपासना बालोपासना लोक त्या पुस्तकामध्ये ध्यास नसू दे विषयांचा मज तुझ्या पायी मन सततरमो दृढ तर भावे तव गुणगाथा कोठे माझे मन नरमो अनंत रूपा एको भावे करीतो अनंत नमस्कार दासपणाचे सुख सोहाळे भोगवी प्रभो निरंतर मला त्या काव्यामुळे ते आवडायचं म्हणजे तुझ्या पायी मन सतत रमो दृढतर भावे तव गुण गाथा कोठे माझे मन न रमो जे आत्ता आपण मेडिटेशन वगैरे सगळं करतोय ना ते त्या काव्यात आहे मला त्याच्यामुळे ते जास्त आवडायचं मला कुठलंही स्तोत्र न त्याच्यातल्या ते काव्यामुळे फार आवडतं हरी